मशालच्या वार्तापत्रामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक, पालघर जिल्ह्यासाठी पहिलीच बातमी आनंदाची. पालघर जिल्ह्यामध्ये आता प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले जाणार आहेत आणि म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनी पुढे यावं असं आवाहन डॉक्टर कैलास शिंदे यांनी केले. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून कोरोना रुग्ण हा पूर्णतः बरा होऊ शकतो आणि म्हणून या थेरपी सेंटरला पालघर जिल्ह्यामध्ये परमिशन मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. आता या प्रयत्नांना यश आले आणि प्लाझ्मा थेरपीचा वापर करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचाही समावेश झालेला आहे आणि म्हणून ज्यांना आता प्लाझ्मा दान करायचं आहे त्यांनी विजय महाजन यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. विजय महाजन यांचा नंबर आहे 9028641886 आणि यांना संपर्क साधून आता कोरोना रुग्णांसाठी आपण प्लाझ्मा दान करायचं आहे आणि त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे. पुढची बातमी आहे कोरोना योद्ध्यांचा सन्मान. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे कोविड योद्धे आहेत त्या सर्वांचा सन्मान करण्यात येतो शिवसेनेतर्फे. आजही कुडूस, पर्ली आणि सोनाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य अधिकारी, सफाई कर्मचारी आणि डॉक्टर्स, आशा वर्कर या सर्वांचा जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सन्मान करण्यात आला. प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाने जे माजी आमदार आहेत पांडुरंग बरोरा आणि आजी आमदार शांताराम मोरे यांच्यासहित शिवसेनेची सर्व मंडळी या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपस्थित होती. त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचे परिश्रम यांचा सन्मान म्हणून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि प्रशस्त पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. पुढची बातमी आहे आदिवासी वसतिगृहांमध्ये पूर्वीप्रमाणेच भोजन सुरू करावं अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. खरं तर आदिवासी विकासाच्या ज्या गप्पा मारल्या जातात त्या गप्पा फक्त कागदावरच राहतात आणि आदिवासींचं शिक्षण कसं दुर्लक्षित होईल या दृष्टीने पाहिलं जातं आणि याच दृष्टीने एक नवीन पद्धत शासनाने आणली होती, ती DBT म्हणजे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते. पूर्वी वसतिगृहांमध्ये जेवण दिलं जात होतं आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं लक्षही अभ्यासामध्ये लागायचं, त्यांना बाहेर जाऊन जेवण्याची संधी नव्हती, बाहेर जाता येत नव्हतं. आता काय झालंय की पैसेच त्यांच्या खात्यावर जमा होतात आणि ते पैसे जेवणासाठीच त्याचा उपयोग होतो असं नाही तर त्यांचे घरची लोक ते वापरतात आणि विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात. अगदी कॉलेजमध्ये नियमित राहण्याऐवजी तो चक्क मोबाईल खर्च घेतो, पुस्तके खरेदी न करता आणखीन काही गोष्टी करतो, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं की 2 वर्षात DBTमुळे शिक्षणाचं मोठं नुकसान झालेलं आहे. मुलींचा प्रश्न तर आणखीन बिकट आहे, रात्रीला त्यांना जेवणासाठी कुठे जावे, एकंदरीत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकला लागलाय. आदिवासी समुदायाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरी संपत्ती त्यांच्याकडे नाहीये आणि म्हणून ही पद्धत बंद करून खानावळ पद्धत जी आहे पूर्वीप्रमाणे ती सुरू करावी अशी ही मागणी कॉम्रेड विनोद निकोले यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली. आतापर्यंत अनेक आदिवासी संघटनांनी या मागण्या केल्या होत्या मात्र शासनाने अजून काही दाद दिलेली नाही. खरं तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकून त्यांना त्यांची जेवणाची व्यवस्था करायला सांगणं हे चुकीचंच आहे. वसतिगृहांमध्ये पूर्वी जेवण दिलं जात होतं तसंच जेवण दिलं जावं अशी सर्वांचीच मागणी आहे आणि त्याच्यामध्ये आता आमदार निकोले यांनी सुद्धा प्रयत्न चालवलेले आहेत. पुढची बातमी आहे मुरबाडची. मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत, आपण सकाळच्या वार्तापत्रामध्ये पूर्ण माहिती सांगितली आहे. आता आपण माहिती घेणार आहोत कंटेनमेंट झोनची. मुरबाडमध्ये 53 कंटेनमेंट झोन आहेत. होम क्वारंटाईन केलेल्यांची जी संख्या आहे तिची 614 आहे आणि 263 लोक हे आतापर्यंत तिथे आहेत. 19 स्वॅब घेतलेले आहेत 576 लोकांचे. आता पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये आले होते 129, निगेटिव्ह 397 आणि 60 लोकांचे अहवाल अप्राप्त आहेत. आता कंटेनमेंट झोन जे आहे ते म्हसा विभागामध्ये सोनारपाडा, मुरबाड पोलीस वसाहत, हनुमानवाडी, तोंडलीकर नगर, गुरुकृपा सोसायटी, देवाची आळी, संभाजीनगर, लँडस्केप, विठ्ठल मंदिर, आंबेडकर नगर, जैन मंदिर, माऊली बिल्डिंग, शेळकेपाडा, साई विश्व सुपर मार्केट आणि झुंजारराव सोसायटी. किशोरमध्ये वांद्रळे, मडकेपाडा आणि धसईमध्ये सोनावळे आणि धसई. मोरोशीमध्ये वैशाकरे, खडकपाडा, वैशाकरे, तळवली. सरळगावमध्ये सरळगाव, आस्कोत, संगम, डोळपाडा, शिंदीपाडा, बोरगाव, मोहब. शिवळ्यामध्ये माल्हेड, शिरोशीमध्ये शाई, शेळगाव आणि नारिवलीमध्ये नारिवली आणि घांगुर्ली हे असे कंटेनमेंट झोन आहेत
आता मुरबाडच्या अर्ध्या अधिक भागात कोरोना पसरलेला आहे आणि म्हणून सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पुढची बातमी शहापूरची. शहापूरमध्ये कडक लॉकडाऊन सुरू झालेलं आहे आणि तरीही आता रुग्णांची संख्या ही वाढते. आजही रुग्णांची संख्या 10 ने वाढलेली आहे. 21 मात्र निगेटिव्ह आलेले आहेत. 10 मध्ये गेगाव तालुका शहापूर, तलफडे साल आसनगाव, केनेआळी दर्ग्यासमोर शहापूर, त्याच्यानंतर कसारा शहापूर आणि सावरुळी तालुका शहापूरमध्ये 4 रुग्णांची नोंद आहे. तर गणेश अपार्टमेंट चेरपोली शहापूर आणि हनुमान मंदिर आसनगाव तालुका शहापूर अशा एकूण 10 रुग्णांची आज नोंद झालेली आहे. एकूण रुग्णांची संख्या 339 वर जाऊन पोहोचलेली आहे. आज 10 रुग्णांची नोंद झाल्यानं त्याच्यामध्ये मोठी वाढ दिसते. पुढील उपचार जे सुरू आहे ते 115 लोकांवर आहेत. आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि डिस्चार्ज होऊन जी घरी गेलेले आहेत ती लोक आहेत 211 आणि आजपर्यंत 1315 लोकांचे स्वॅब घेतलेले आहेत. शहापूरमध्ये कोरोना थांबायचं नाव घेत नाही. वाडा शहरामध्येही आज एक शिवाजीनगर शुभवस्तू बिल्डिंगमध्ये एका व्यक्तीची रिपोर्ट जे पॉझिटिव्ह आले त्यामुळे एक नोंद झालेली आहे. आणि सकाळी कुडूसमध्ये 4 रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजे आज आत्ताच्या क्षणाला हे 5 रुग्ण इथे ऍक्टिव्ह मिळालेले आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या ही 8108 वर जाऊन पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये बरे झालेले रुग्ण आहेत 4234, उपचार ज्यांच्यावर सुरू आहे ते 3580, एकूण मृत्यू झालेले आहेत ते आता मृत्यूंची संख्या 148. एक वसईमध्ये आज संध्याकाळी त्याचा मृत्यू झालेला आहे. आजचे जे नवीन रुग्ण आहेत ते 372 आणि वसईचे 116 अशी मोठी संख्या वाढते. एकूण चाचण्या झालेल्या आहेत 45024 आणि अहवाल बाकी आहेत 1365. हे ग्रामीण जिल्ह्याचे. आता वसई विरा मनपा जो आहे त्याच्यामध्ये एकूण रुग्ण आहेत 6599, आजचे 146 त्याच्यामध्ये वाढलेले आहेत. चाचण्या झालेले 35944, अहवाल बाकी 835 लोकांचा, मृत्यू जवळजवळ 130 लोकांचा झालेला आहे. 129 होते त्याच्यामध्ये 1 रुग्णाची वाढ झालेली आहे. नवीन रुग्ण जे आहेत ते 146 झालेले आहेत. 429 म्हणजे कालचे आणि आजचे जर पकडले गेल्या 24 तासामध्ये 429 वर तो आकडा गेलेला आहे. डिस्चार्ज आतापर्यंत 3700 लोकांना झालेले आहे आणि 2769 लोकांवर उपचार सुरू आहेत. आजही 407 लोकांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. पालघरचा जो ग्रामीण जिल्हा आहे त्याच्यामध्ये नवीन 95 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्याच्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये 35 नवे रुग्ण सापडलेले आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. एकूण रुग्ण आता 457 झालेले आहेत आणि उपचार सुरू 170 आहेत. डहाणूमध्ये आज 10 रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण 136, उपचार सुरू 48. तलासरीमध्ये आज 0 आहे, एकही रुग्ण मिळालेला नाही. इथली रुग्णांची संख्या एकूण 23 होती, 23च आहे आणि 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 10 रुग्ण हे उपचार घेऊन घरी गेलेले आहेत. जव्हारमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण 149 आणि 44 लोकांवर उपचार सुरू आहेत. मोखाड्यामध्येही आजची संख्या 0 आहे, एकूण रुग्ण 29, 8 लोकांवर उपचार सुरू आहे. वसई ग्रामीणमध्ये आज 29 रुग्णांची नोंद झाली, 314 एकूण रुग्ण आणि 167 लोकांवर उपचार सुरू आहेत. विक्रमगडमध्ये 5 रुग्णांची नोंद झालेली आहे, 115 एकूण रुग्ण आणि 16 लोकांवर उपचार सुरू आहेत. वाड्यामध्येही आज 13 रुग्णांची नोंद झालेली आहे, 286 एकूण रुग्ण आणि उपचार सुरू 83 लोकांचे आहेत. कंटेनमेंट झोन 296 हे ग्रामीणमध्ये आहे. एकूण रुग्ण 1509 हे ग्रामीणचे, पालघर ग्रामीण तालुक्यातले. उपचार सुरू आहेत आता 539 आणि बरे झालेले 941. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जे तालुके येतात त्याच्यामध्ये 941 लोक बरी झाले, म्हणजे बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठं आहे. 539 लोक फक्त आता उपचार घेत आहेत. एकूण मृत्यू झालेले आहेत 19, काल 18 होते, आज एक पालघर तालुक्यामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे 19 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. 9080 आतापर्यंत चाचण्या झालेल्या आहेत आणि अहवाल येणं बाकी आहे ते 527. नवीन रुग्ण आजचे 95 आहेत. पुढची बातमी आहे पडग्याची. पडगा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण रुग्णांची संख्या ही 70 वर जाऊन पोहोचलेली आहे. 4 लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे. आता जे ऍक्टिव्ह पेशंट कुठे कुठे आहेत, कोणती गाव आहेत ते आपण बघूया. पडग्यामध्ये एकूण 20, बोरिवलीमध्ये 7, चिराटपाडा 1, नानकर 2, अन्हे 3, वाढवाल 6, राहुर 1, आमनेपाडा 4, आतकोली 1, पिसे 1, वाफाळा 2, जांभूलपाडा 1, अर्जुली 3, भुईरगाव 1, शेरेकरपाडा 1, करजोळ 1 आणि कुरुंद 3. अशा प्रकारे रुग्णांची नोंद, जवळपास 70 रुग्णांची नोंद ही फक्त पडगा परिसरामध्ये झालेली आहे. प्रेक्षक, पुढचा प्रश्न अनेकांनी विचारलाय
की अलगीकरण आणि विलगीकरण म्हणजे काय, म्हणजे बऱ्याच वेळा हा शब्द आता सुरू झालेला आहे, अलगीकरण म्हणजे काय आणि विलगीकरण काय आपण ते समजून घेऊया. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध नाहीये आणि या रोगांपासून वाचण्यासाठी रुग्णांवर किंवा संशयितांना अलगीकरण म्हणजे क्वारंटाईन आणि विलगीकरण म्हणजे आयसोलेशन कक्षात ठेवलं जात आहे. पण विलगीकरण आणि अलगीकरण कक्ष म्हणजे काय आता हे प्रश्न विचारले जात आहेत. अलगीकरण म्हणजे क्वारंटाईन कक्ष, म्हणजे आपण त्यांना अलग ठिकाणी ठेवतोय. संशयित रुग्णांना तिथे 14 दिवसांसाठी वेगळ्या वार्डमध्ये ठेवलं जात आहे, त्यांना इतर लोकांपासून संपर्क येऊ नये म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. तिथे मास्क पासून जेवण, वायफाय, औषधांसहित सर्व सुविधा या पुरवली जातात आणि त्यांना या दिवसात कोरोनाची लक्षणं जर आढळली तर त्यांना विलगीकरण कक्षामध्ये म्हणजे आयसोलेशन मध्ये कक्षामध्ये ठेवलं जातं. संशयित रुग्णांपासून इतरांना संसर्ग पसरू नये म्हणून प्रतिबंधित्मक काळजी घेतली जाते आणि त्या वार्डांमध्ये त्यांना ठेवण्यात येतं. कोरोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेले असतात त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णांपासून त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता नसते. 14 दिवसानंतर कोणतीही लक्षणं आढळली नाहीत आणि चाचणी नकारात्मक आल्यास त्यांना घरी पाठवलं जातं. विलगीकरण कक्ष म्हणजे जिथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आम्हाला स्पष्ट झालेले असते अशा रुग्णांना ठेवले जाते. कोरोनाच्या संसर्गावर सध्या औषध उपलब्ध नसल्याने सर्दी, खोकला, ताप यावरील औषधं दिली जातात. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून सर्व कर्मचारी कक्षामध्ये जाताना विशेष काळजी घेतात. अलगीकरण आणि विलगीकरण हे पूर्णपणे वेगवेगळे वार्ड असतात, यातील रुग्णांचा एकमेकांशी संबंध येणार नाही याची काळजी घेतली जाते. अलगीकरण म्हणजे क्वारंटाईन आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे त्यांना जर ते कोणाच्या संपर्कात आले असतील तर आपण त्यांच्या चाचण्या घेतो, त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवतो आणि त्यांना पुन्हा जर चाचण्या घेऊन त्यांचे स्वॅब पाठवून जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जातं. आणि म्हणजे संस्थात्मक क्वारंटाईन आपण ज्यांना म्हणतो तिथे त्यांना ठेवून त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात. म्हणजे जे पॉझिटिव्ह रुग्ण असतात ते विलगीकरण मध्ये ठेवले जातात आणि संशयित असतात ते अलगीकरण कक्षामध्ये ठेवले जातात. प्रेक्षक, मोठ्या प्रमाणावर कोरोना वाढतोय, प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे.